तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चित्रपट टॉपिक्स। मित्रांनो, मागील माहेरची साडी या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद। तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तसेच वर दिलेल्या आय बटनमध्येही तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल। मित्रांनो, गणेशोत्सव सुरू झाला असून सर्वच ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन झालेले आहे। आपला आजचा व्हिडिओ देखील गणपतीच्या संदर्भातलाच आहे। गणपतीच्या अष्टविनायक रूपांचं दर्शन करणाऱ्या सर्वांचा आवडता चित्रपट अष्टविनायक याबद्दलची माहिती, तसेच त्यातील काही खास गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं अष्टविनायक चित्रपटाचं कथानक कसं सुचलं, या चित्रपटासाठी पहिल्यांदा कोणते कलाकार घ्यायचं ठरलं होतं व ते कसं रद्द झालं, सचिनजी यांनी चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कोणती अट घातली होती, वंदना पंडित यांना प्रमुख अभिनेत्रीची भूमिका कशी मिळाली, चित्रपटातील दाटून कंठ येतो तसेच अष्टविनायका तुझा महिमा कसा ही गाणी बनवताना कोणते किस्से घडले होते, अशाच प्रकारच्या तब्बल 15 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा। मित्रांनो, अष्टविनायक हा चित्रपट गणेशोत्सवाच्या काळामध्ये टीव्हीवरती एकदा तरी लागतोच। हा चित्रपट आणि त्यातील गाण्यामधून मिळणारा आनंद आणि प्रसन्नता तसुभरही कमी होत नाही। अशा या चित्रपटाच्या माहितीला आपण आता सुरुवात करूया। 1 तास 55 मिनिटांचा हा चित्रपट 16 फेब्रुवारी 1979 रोजी प्रदर्शित झाला होता। चित्रपटाचे बजेट अंदाजे 5 लाख इतके होते। तर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाने अंदाजे 15 ते 18 लाख रुपये इतकी कमाई बॉक्स ऑफिसवरती नोंदवली असावी। अनेक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रौप्य महोत्सवापर्यंत चालला होता। या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर, वंदना पंडित, चंद्रकांत, पद्मा चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे हे कलाकार आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसले होते। तर रमेश भाटकर, क्षमा गोसावी, सुहास वालेकर, सरोज सुकटनकर आणि लता थपते हे कलाकार आपल्याला सहाय्यक भूमिकेमध्ये दिसले होते। तसेच कृष्णकांत दळवी, सूर्यकांत, अशोक सराफ, उषा चव्हाण, आशा काळे, सुधीर दळवी, रवींद्र महाजनी, जयश्री गडकर आणि शाहू मोडक हे कलाकार आपल्याला पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते। मनोरम फिल्म्स या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे निर्माता होते अभिनेता सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर। चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राय दत्त यांनी। चित्रपटाची कथा ही शरद पिळगावकर यांची असून पटकथा आणि संवाद लिहिले होते मधुसूदन कालेलकर यांनी। या चित्रपटाचे गीतकार होते शांता शेळके, शांताराम नांदगावकर, जगदीश केबुडकर आणि मधुसूदन कालेलकर। चित्रपटाला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी। तर चित्रपटामध्ये पार्श्वगायन केलं होतं अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, राणी वर्मा आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे। या चित्रपटामध्ये 7 गाणी आहेत। ही गाणी आहेत ऊठ मुकुंदा ऊठ श्रीधरा, तू सुख करता तू दुःख हरता, प्रथम तुला वंदितो, दाटुनी कंठ येतो, आली माझ्या घरी ही दिवाळी, दिसते मजला सुखचित्र नवे आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा। ही सर्वच गाणी त्या काळी खूप गाजली आणि अजूनही ती हिट आहेत। आता पाहूया चित्रपटातील काही खास गोष्टी। फॅक्ट नंबर 1, अष्टविनायक चित्रपटाची कल्पना सर्वप्रथम निर्माता शरद पिळगावकर यांच्या मनामध्ये आली। त्या काळामध्ये अनेक देवदेवतांवरती चित्रपट बनवले जात असले तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीला केंद्रस्थानी ठेवून कोणताही चित्रपट बनवला गेला नव्हता। त्यामुळेच गणपतीचा भक्त असलेले शरद पिळगावकर यांनी गणपतीवरती चित्रपट करायचं ठरवलं आणि 1978 साली या चित्रपटाला सुरुवात झाली। तसेच त्यांच्या अगोदरच्या चित्रपटाप्रमाणेच दिग्दर्शनासाठी त्यांनी राज दत्त आणि पटकथेसाठी मधुसूदन कालेलकर यांना नक्की केले। फॅक्ट नंबर 2, गणपतीवर चित्रपट करण्याचे ठरवल्यानंतर कथेचा विचार करताना पिळगावकर यांना काही वर्ष अगोदर वाचनामध्ये आलेली एक गोष्ट आठवली। 1975 साली सांगली जिल्ह्यामधील एका उद्योगपतीच्या कुटुंबामध्ये असाच एक प्रसंग घडला होता, ज्यानंतर त्यांनी अष्टविनायक यात्रा देखील केली होती। या सत्य घटनेचा आधार घेऊन चित्रपटाच्या कथेला सुरुवात झाली। फॅक्ट नंबर 3, शरद पिळगावकर यांनी चित्रपटाचा प्रमुख नायक म्हणून सर्वप्रथम विक्रम गोखले यांना विचारणा केली होती। तसेच नायकेची भूमिका गोखलेंच्या पत्नी करू शकतील असा त्यांचा विचार होता। त्यावर काही दिवसांनी विक्रम गोखले
यांनी पिळगावकर यांच्या समोर भूमिकेसाठी काही अटी ठेवल्या व त्या करारामध्ये नमूद करायला सांगितल्या। या अटी पाहून शरद पिळगावकर थोडे चिडले आणि विक्रम गोखले यांचा विचार सोडून त्यांनी दुसरा एखादा नट शोधण्यास सुरुवात केली। फॅक्ट नंबर 4, पिळगावकरांनी दुसरा नट बघायला सुरुवात केली खरी, पण आता आयत्या वेळी कोणाला घ्यायचं हे त्यांना सुचत नव्हतं। वडिलांच्या मनातील चलबिचल पाहून त्यांचे चिरंजीव आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेता सचिनजी यांनी तो रोल करण्यासाठी पसंती दाखवली, पण त्याचबरोबर त्यांनी एक अड घातली। त्यांचं म्हणणं असं होतं की अष्टविनायकाच्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी ते प्रत्येक अष्टविनायकाच्या ठिकाणी येणार, कोल्हापूरला त्यांचे क्लोजअप्स काढून ते गाण्यामध्ये जोडायचे नाहीत। शरद पिळगावकरांनी हसत हसत ही अट कबूल केली। फॅक्ट नंबर 5, चित्रपटाचा अभिनेता म्हणून सचिनजींचं नाव फायनल झाल्यावरती त्यांना शोभेल असे अभिनेत्री घेणं गरजेचं होतं। त्या काळातील मराठी चित्रपटामध्ये अग्रेसर असलेल्या नायिका सचिनजींपेक्षा वयानं जास्त दिसणाऱ्या होत्या। शरद पिळगावकर यांनी या रोलसाठी भक्ती बर्वे यांच्याकडेही विचारणा केली होती, तेव्हा त्यांनी सचिन माझ्यासमोर खूप लहान दिसेल असं सांगितलं होतं। याच दरम्यान सचिनजींच्या आईने दूरदर्शनवरती पियानो नावाची एक टेलिफिल्म पाहिली होती, ज्यामध्ये रमेश भाटकर आणि वंदना पंडित हे मुख्य भूमिकेमध्ये होते। सचिनजींच्या आईला त्यातील वंदना यांची भूमिका फार आवडली आणि त्यांनी शरदजींना या अभिनेत्रीबद्दल सांगितले। शरदजींनी वंदना पंडित यांना पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्या चित्रपटासाठी वंदनाजींकडे विचारणा केली। अचानक मिळालेल्या अशा ऑफरमुळे वंदनाजी थोड्या गोंधळल्या। त्यावेळी चित्रपटासाठी इतर कलाकार निश्चित झाले होते। शरदजींनी वंदना यांना सांगितलं की तुझ्या वडिलांची भूमिका हे वसंतराव देशपांडे करणार आहेत, तसेच शरद तळवळकर, राजा गोसावी, चंद्रकांत मांढरे, पद्मा चव्हाण आणि अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये सचिन अशी सर्व मंडळी असणार आहेत। असे दिग्गज कलाकार असल्याचं ऐकून वंदना पंडित यांनी चित्रपटासाठी होकार दिला। फॅक्ट नंबर 6, वंदना पंडित यांचा हा पहिला चित्रपट होता, तर सचिनजी यांनी अष्टविनायक अगोदर 1977 साली पारद या मराठी चित्रपटामध्ये सर्वप्रथम प्रमुख नायक म्हणून काम केलं होतं। फॅक्ट नंबर 7, चित्रपटात वंदना पंडित या देवभोळ्या आस्तिक तर विलायतेहून आलेले सचिनजी नास्तिक अशा प्रकारचं चित्र बघायला मिळालं होतं, परंतु खऱ्या आयुष्यामध्ये मात्र वंदनाजी या नास्तिक तर सचिनजी हे आस्तिक व गणपतीचे मोठे भक्त आहेत। 2005 साली चित्रपटामध्ये कमबॅक करतानाही त्यांनी गणपतीला धरूनच नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची निर्मिती केली होती। फॅक्ट नंबर 8, संगीतकार अनिल अरुण म्हणजेच अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेली अष्टविनायक चित्रपटातील सर्वच गाणी त्यावेळी खूप गाजली आणि अजूनही या सर्व गाण्यांची गोडी ही कायम आहे। अनिल अरुण यांनी अष्टविनायक चित्रपटाच्या अगोदरही काही चित्रपटांना संगीत दिलं होतं, पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती अष्टविनायक चित्रपटामधून। फॅक्ट नंबर 9, या चित्रपटातील गाणं दाटून कंठ येतो या गाण्याची चाल अगोदर बनवली गेली होती। शरद पिळगावकर यांनी अनिल अरुण यांना गाण्याचा प्रसंग समजावून सांगितला। अनिल अरुण यांनी त्या प्रसंगाला अनुसरून तोडी रागाचे स्वर या चालीसाठी वापरले। शांताबाई शेळके यांनी सुद्धा गाण्याचा प्रसंग समजल्यावर त्यानुसार बनलेल्या चालीवरती गाणं लिहून दिलं। फॅक्ट नंबर 10, दाटून कंठ येतो हे गाणं बनवल्यानंतर हे गाणं कोणाकडून गाऊन घ्यायचं अशी चर्चा सुरू झाली। गाण्यातील प्रसंगानुसार हे गाणं ज्यांच्या तोंडी होतं ते पात्र गवई बुवांचं होतं। चर्चेदरम्यान संगीतकार अनिल मोहिले यांनी या गाण्यासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं नाव सुचवलं, त्यानुसार हे गाणं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना घेऊन करण्याचं ठरलं। या गाण्याचं ध्वनिमुद्रण हे ताळदेव येथील फेमस स्टुडिओमध्ये चालू होतं। गाणं गाताना वसंतराव यांना वाटलं की त्यांचा आवाज साथ देत नसल्याने गाणं मनासारखं जमत नाही आहे। त्यांनी ही गोष्ट शरद पिळगावकर यांना सांगितली। काही दिवसांनी पिळगावकरांनी वांद्र्याच्या महबूब स्टुडिओमध्ये या गाण्याचं पुन्हा ध्वनिमुद्रण केलं। त्यावेळी संगीतकार अनिल अरुण, त्यांचे वादक, स्टुडिओची तारीख अशी सर्व जुळवाजुळव त्यांनी केली। त्या दिवशी मात्र वसंतरावांनी गाण्याला दिलेला न्याय पाहून त्या पात्राची सर्वच गाणी ही त्यांच्याकडूनच गाऊन घेण्यात आली। फॅक्ट नंबर 11, त्या काळामध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक खूप गाजत होतं, त्यामुळे चित्रपटातील गवई बुवांची भूमिका सुद्धा त्यांनीच करावी यासाठी पिळगावकरांनी त्यांना विचारणा केली, परंतु त्यांनी चित्रपटात काम करण्यासाठी सपशेल नकार दिला। शरद पिळगावकर मात्र माणसानं राजी करण्यामध्ये तरबेज होते, त्यांनी वसंतरावांना कसं तरी मनवलंच। यानंतर वसंतरावांनी या भूमिकेमध्ये केलेला अभिनय ही या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू ठरली। फॅक्ट नंबर 12, अष्टविनायक चित्रपटातील
आणखी एक सर्वात जास्त गाजलेलं गाणं ते म्हणजे अष्टविनायकातील आठ गणपतीचं वर्णन असलेलं चित्रपटाचं शीर्षक गीत अष्टविनायका तुझा महिमा कसा। हे गाणं बनण्याची गोष्ट सुद्धा अनोखी आहे। शरद पिळगावकर हे अष्टविनायक चित्रपट बनवत असल्याची बातमी गीतकार जगदीश खेपूडकर यांना समजली। जगदीशजींनी शरद पिळगावकर यांच्या अगोदरच्या चोरावर मोर आणि नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती, पण अष्टविनायक चित्रपटासाठी पिळगावकर हे शांताबाई शेळके, शांताराम नांदगावकर आणि मधुसूदन कालेलकर यांच्याकडून गाणी लिहून घेत आहेत हे त्यांना कळलं। त्या काळामध्ये जगदीश केपूडकरांचा मुक्काम मुंबईतल्या रामनिवास या लॉजवरती होता। तिथे ते मोरवरे वज्रगणू या कानडी चित्रपटाचे संवाद आणि गाणी ही मराठीमध्ये भाषांतरित करत होते। याच दरम्यान रात्री 12:30 सुमारास शरद पिळगावकर त्यांच्याकडे आले। त्यांनी सांगितले की मी अष्टविनायक चित्रपट करतोय, त्यातल्या क्लायमॅक्सच्या गाण्यावरती मी आळलोय आणि उद्या रेकॉर्डिंग आहे, ते गाणं फक्त तुमच्याकडूनच पूर्ण होऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला फ्लॅटवर घेऊन जायला आलोय। जगदीशजींनी गाण्याबद्दल विचारणा केली तेव्हा अष्टविनायकातील आठ गणपतीचं गाणं हे ग्रामीण भाषेमध्ये लोकगीताच्या माध्यमातून करायचं आहे हे त्यांना कळलं। त्यावर ते शरद पिळगावकरांना म्हणाले की यातला एकही गणपती मी पाहिलेला नाही, तर आठ गणपतीचं वर्णन कसं करणार। त्यावेळी शरदजींनी त्यांच्या जवळचं एक अष्टविनायकाची माहिती असलेलं पुस्तक खेपूडकरांना वाचायला दिलं आणि त्यांना घेऊन आपल्या जुहूमधल्या फ्लॅटवरती गेले। फ्लॅटवर संगीतकार अनिल अरुण, ढोलकीवाले पंडित विदादे, मल्लेश वाघमारे, कोरस आणि सचिन बिळगावकर हे त्यांची वाट बघत बसले होते। फ्लॅटवरती पोहोचेपर्यंत खेपूडकरांनी संपूर्ण पुस्तक वाचून काढलं। वाचत असताना त्यांनी आठ गणपतीचे आठ मीटर्स मनातल्या मनामध्ये ठरवले आणि फ्लॅटवरती पोहोचल्यावर गणपतीचे नामस्मरण करून त्यांनी गाणं लिहायला सुरुवात केली। 5:30 गाणं लिहून तयार झालं। शरद पिळगावकरांच्या म्हणण्याप्रमाणे आठ वेगवेगळ्या लोकगीताच्या मीटर्समध्ये आठ गणपतीचे वर्णन लिहून झाल्यावर खेपूडकरांनी ते स्वतः चाल लावून गाऊन दाखवले। त्यानंतर खेपूडकरांची मदत घेऊन अनिल अरुण यांनी गणगवळण, भारूड, वासुदेव, धनगर गीत, ओवी, स्त्री गीत, पोवाडा, लावणी आणि आरती अशा लोकगीतांच्या चालींचा आणि त्याच्या वैविध्यपूर्ण ढंगाचा आधार घेऊन ते गाणं तयार केलं। गाणं गाण्यासाठी अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मल्लेश आणि कोरस यांची विभागणी करून नंतर 10:00 बॉम्बे साऊंड सर्व्हिस या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं गेलं। फॅक्ट नंबर 13, अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं 16 मिनिटाचं बनलं होतं। अशा प्रकारे इतक्या लांबीचं गाणं पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये बनवलं गेलं होतं। या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे प्रत्येक गणपतीसाठी त्या काळातील वरच्या फळीतील कलाकारांना घेतलं गेलं होतं। यात कृष्णकांत दळवी, सूर्यकांत, अशोक सराफ, उषा चव्हाण, आशा काळे, सुधीर दळवी, रवींद्र महाजनी, जयश्री गडकर आणि शाहू मोडक हे कलाकार होते। फॅक्ट नंबर 14, अगोदर अष्टविनायक चित्रपटाचा शेवट हा वेगळा होता, ज्यामध्ये सचिनजी आपली पत्नी वंदना पंडित यांना अष्टविनायकाच्या यात्रेनंतर घरी घेऊन जातात, तसेच त्यांच्या आग्रहाखातर त्यांचा मळवट भरतात। यानंतर शरद तळवळकर आणि रमेश भाटकर हे केस जिंकल्याची बातमी देण्यासाठी घरी येतात असा शेवट लिहिलेला होता, तसेच तो सीनसुद्धा शूट झाला होता। चित्रपटाचं इतर बरंचसं शूटिंगही पार पडलं होतं। त्याचवेळी चित्रपटाची ट्रायल बघितली गेली। ट्रायलनंतर सर्व महत्त्वाच्या मंडळींनी आपली मतं मांडायला सुरुवात केली। त्यात सचिनजींनी त्यांच्या वडिलांना मी एक सुचवू का असं सांगितलं। त्यांची परवानगी मिळाल्यानंतर सचिनजी म्हणाले की अष्टविनायकाचं गाणं हे 16 मिनिटाचं आहे, तसेच तोच खरा क्लायमॅक्स असून ते किती रंजक पद्धतीने शूट केलं तरी गाणं संपल्यानंतर प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये थांबणार नाहीत, त्यामुळे गाण्याच्या शेवटच्या गळव्यातच गजर सुरू असताना शरद तळवळकर आणि रमेश भाटकर हे तिथे आनंदाची बातमी घेऊन येतात आणि गेलेलं सर्व वैभव परत मिळाल्यानंतर मी पहिल्यांदाच गणपतीसमोर नतमस्तक होतो असं शेवट केला तर सचिनजींचं म्हणणं शरदजींना लगेच पटलं आणि त्यांनी संपूर्ण क्लायमॅक्स रिशूट करून घेतला। फॅक्ट नंबर 15, अष्टविनायक चित्रपटाला महाराष्ट्र राज्य पुरस्कारतर्फे 1979 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 2 पारितोषिक मिळालं होतं, ज्यात पहिल्या क्रमांकावर वसंत जोगळेकर यांचा जानकी, तर तिसऱ्या क्रमांकावरती दादा गोंडके यांचा बोट लावून तिथे गुदगुल्या हे चित्रपट होते। त्याच साली उत्कृष्ट मराठी चित्र रजत कमळ पारितोषिक हे डॉक्टर जब्बार पटेल यांच्या सिंहासन या चित्रपटाला मिळालं होतं। तसेच अष्टविनायक चित्रपटासाठी सचिनजींना सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी
फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा। तसेच आमचा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।